नमस्कार मित्र मैत्रिणी, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अक्षय पंडे, आपल्या नवीन व्हिडिओची सुरुवात करूया आणि पुढे व्हिडिओ पुन्हा एंडपर्यंत बघा. चला चला मित्र आणि मैत्रिणी, यावर्षी आमची दत्त जयंती 75 आहे. पण यावर्षी कोरोना काळ चालू असताना की सोशल डिस्टन्सिंग करूनच ठेवायचे. तुम्हाला दाखवतो कशी तयारी केली साध्या पद्धतीने. तुम्ही गेल्या वर्षी जी गेल्या वर्षी व्हिडिओ बघितले किती उत्साहामध्ये केली. पालखी असते आणि मस्त मेळा भरलेला असतो, त्यामुळे किती मस्त बघायला भारी पण वाटते. तुम्ही तर आता यावर्षी तर असं काही नाही, पण बघूया पुढे काय काय तयारी केली. मित्रांनी काय आमच्या टेम्पिंगमध्ये विदाऊट मास्क कोणा प्रवेश नाही दिलेला आणि मास्कचा बॅनर पण लावला, जेणेकरून सगळ्यांना समजलं की मास्क कोणा एंट्री नाही. त्यामुळे सेफ्टी पण राहिली, सगळे पाळतील पण नियम. सगळ्यांना दर्शन पण घेता येते त्याच्या मास्कचं लिहिलेलं मस्त आहे मंदिराकडे. सोशल डिस्टन्सिंग साठी की मस्त चौकट टाकली पण दिसायला पण भारी आणि लांब पण राहून म्हणून सगळे. कशी तयारी केली स्टार्टिंगला घुसण्याचं तुम्हाला दिलं की विदाऊट मास्क कोणाला एंट्री नाही आहे, पण सॅनिटाईज करून हात जायचं आहे. आणि बघितलं तुम्ही स्टार्टिंगला कसं होम होऊन चालू होतं, तुम्ही बघितले सिनेमॅटिक त्याचे बघितले असेल. आणि मंदिरात गेल्या तुम्हाला दाखवलं की कसं सुरुवातीला तुम्हाला पाहिजे की सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच, कारण कोरोना अजून संपला नाही आहे. पण काय आपले पण आपल्या काळजी घ्यायची आणि मास्क घालूनच सगळ्यांना दर्शन घ्या. एंट्री आहे पुढे बघत आहे, विदाऊट मास्क दर्शन नाही आहे, तर बघत आहे पुढे. आणि मित्रांनी आता आपण झालेली इकडे आरती झालेली, आता थोड्या तुम्हाला संध्याकाळी आपली दत्तगुरुमाचे जन्मदिवस आहे त्याची सुरुवात होईल. थोड्या आपण निघू ठिकाण, आता टाईम झाला. आरती तुम्हाला बॅकग्राऊंडचा ऐकायला येत असेल बघूया तुम्हाला आता, कारण की टाईम झाला तो कपडे घालायचे होते, बाकी टाईम लेट झाला. आणि आता आपलं एक मास्क घालून जायचं, तुम्हाला दिसणार बिना मास्क दिसणार नाही, मी मास्क घातल्या भेटून. Yeah.
आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन, कॉमेंट करून नक्की सांगा कसे होते आमचे दत्त जयंतीचे व्हिडिओ.